आता जगामध्ये सांगितलेलं आहे साधू संतांनी पण ऐका, सर्व देवाचा देव कोण असेल तर बळीया माझा पंढरीराव, जो या देवाचा हे देव सर्व देवाचा देव पांडुरंग परमात्मा आहे आणि तो आपल्या या रांजणी नगरीमध्ये आपल्या या वरखडे गल्लीमध्ये उपस्थित आहे सर्वांना दर्शनाकरता. सुखरूप देव आहे म्हणून आपण सुखरूप आहोत. विठ्ठल सुखरूप ऐसा तुझा कोणी सांगा, सुखरूप ऐसा तुझा कोणी सांगा, सुखरूप पांडुरंग परमात्म्यासारखा देव नाही महाराज. आपल्या पोटाशी रडते मागे शिते अवधान, आपलं पोट भरण्याकरता देवता महाराज फिरणारे असतात. पण ऐका, सगळ्या देवाचा राजा सगळ्या देवाचा देव माझा पांडुरंग परमात्मा आहे. विठाला विठाला तुम्ही चारधाम यात्रा करा, सप्तपुऱ्याला जा, कुठेही जा जगाच्या पाठीवर, चारधाम यात्रेला जर गेले ऐका 10 फुटावरून 20 फुटावरून दर्शने, पण माझ्या पांडुरंग परमात्म्याच्या चरणाचं दर्शन आहे एवढा देव दयाळू आहे. विठ्ठला विठ्ठला. तुम्ही मंडळी वृंदावनला गेले, बाकी बिहारी मंदिरामध्ये गेले, माझ्या भक्त बाकी बिहारीचं दर्शन जर घ्यायचं असेल ऐका 20 फुटावरून दर्शने, 20 फुटावरून दर्शन घ्यावं लागतं बाकी बिहारीचं. आणि जेव्हा त्या ब्राह्मण मंडळीच्या मनात येईल यांना दर्शन करू द्यावा तेव्हा दर्शन आहे, नाही तर दर्शन नाही. दर्शन घ्यायला गेले की पडदा लागतो, लगेच पडदा बंद होतो, आपण लगेच पाहतो कधी देव उठतील. मग आपण त्यांना म्हणायचं भगवान कहा गए, भगवान सो गए, भगवान दर्शन देना आहे हमे, ते म्हणजे भगवान सो गए. देवातून म्हणतो मी झोपायला आलो अरे, माझ्या भक्ताला दर्शन घेऊ दे, घेऊ दे माझ्या भक्ताला दर्शन. नाही, भगवान सो गए, भगवान झोपले, आणि 400-500 रुपये द्या. भगवान जाग गए, लेलो दर्शन, लगेच पडदा उघडतो महाराज. ऐका, जिथं जिथं तुम्ही गेले 10 फुटावरून 20 फुटावरून दर्शन मिळेल, पण ऐका माझ्या पांडुरंग परमात्म्याच्या चरणाचं दर्शन मिळेल. विठाला विठाला विठाला. आणि कसा आहे माझा भगवान परमात्मा, नाही घडविला भेटा भया आला पुंडले भेटा भया आला पुंडले भेटा भया आला पुंडले बेटा वयाला पुंडलिका, पुंडलिकाच्या भावार्ता गोकुळी उनी झाला येता,
सगळे देवता मला चिन्हचिन्ह हातुडीचे ठोके खाल्ल्याशिवाय देव पण आलं नाही. कोणत्या ना कोणत्या कारागिराचे त्याला ठोके खावा लागले, चिन्हचे हातुडीचे ठोके खाल्ले तेव्हा त्याला देव पण आलं. ऐका माझ्या पंढरीचा राजा कोणत्याही कारागिराने घडवला नाही, कोणी बैसवला नाही, स्वतः त्या ठिकाणी गोकुळी उनी झाला येता गोकुळावरून आला पुंडलिकाच्या भावार्थ. गोकुळे उनी झाला येता पुंडलिकाचा भाव पाहिला आणि गोकुळामध्ये आला, गोकुळामध्ये आला आणि गोकुळावरून पंढरीमध्ये आला पुंडलिकासाठी. विठाला विठाला एकच प्रमाण ऐका, स्वयंभू हा माझा विटेवरी उभा प्रत्यक्ष हा गाबा पांडुरंग पांडुरंग परमात्मा. स्वयंभू देव कोणता असेल, कोणी घडवला नाही, कोणी बसवला नाही, स्वयंभू देव पंढरीचा पांडुरंग आहे. विठाला विठाला एक जीवन जगत असताना माणसाच्या जीवनामध्ये देवाची प्राप्ती पाहिजे. एक देव जीवनात पाहिजे जीवन सुखी होतं, सद्गुरु जीवनात पाहिजे जीवन सुखी होतं. देव आणि गुरु जर जीवनात नसतील त्याच्या जीवनाला काही किंमत अजिबात नाही. देव आणि गुरु जीवनात नसतील तर जीवनाला किंमत नाहीये. जीवनाचं पूर्णत्व, जीवनाचं श्रेष्ठत्व, जीवनाचं समाधान, जीवनाचं कल्याण कशामध्ये आहे? विठ्ठलाची सार्थकता, जन्माला आल्याची ती कर्तव्यता, जन्माला आल्याचं समाधान कशामध्ये आहे? विठ्ठलची एक देखलिया तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक, विठ्ठलची एक देखलिया. बघा ज्या वेळेस आपण पांडुरंग परमात्म्याला डोळे भरून पाहिलं तेव्हा जीवनाला जन्माला आल्याचं कल्याण झालं. बघा ज्या वेळेस जीवनाची पूर्णत्व करायची आहे, जीवनाचं पूर्णत्व, जीवनाचं कल्याण, जीवनाचं सफल, जीवनाचं इति कर्तव्यता कधी होते? देवाला डोळे भरून पाहिल्याच्या नंतर जीवन धन्य होतं, जीवन पुण्यवान होतं. जसं एखाद्या गावामध्ये गावकऱ्यांनी मंदिर बांधकाम धरलं, मंदिराचं बांधकाम जर गावामध्ये एखाद्या धरलं, बघा पाया पूर्ण झाला विष्णूभाऊ, मंदिर पूर्ण, पाया मंदिराचा झालं की मंदिर पूर्ण झालं ग मंदिर नाही. मंदिराचा पाया झाले की मंदिर पूर्ण होत नाही. देवळाची या कामा कळसो सकळ सिंधू सिंधू परम गंगेश सिंधू प्रवेश. बघा जशी एखाद्या गावामध्ये मंदिराचं काम धरलं, मंदिरावर कळस बसला, मंदिर पूर्ण झालं. एखाद्या गावातून निघालेली नदी, एखाद्या गावातून निघालेला ओढा, निघालेली नदी ओढा ज्या वेळेस समुद्राला जाऊन मिळाला, आ तुका मने गंगा सागर संगमी, तुका मने गंगा सागर संगमी, तुका मने गंगा सागर संगमी, तुका मने गंगा सागर संगमी. आवजा झाला वाहन थांबत, मंदिरावर कळस बसला की मंदिराचं पूर्णत्व झालं. गावातून निघालेली एखाद्या गल्लीतून निघालेला ओढा नदी समुद्राला जाऊन मिळालं की त्याचं वाहन थांबत. तद्वत
आपल्या जीवनामध्ये देवाचं दर्शन झालं की जीवन पूर्ण झालं. विठाला विठाला सर्व समाजामध्ये फिरून पाहिलं, जगद्गुरु तुकोबाराने समाजात फिरून पाहिलं, सर्व समाजाचा अभ्यास केला. तुकोबाराला सर्व अभ्यास होता महाराज, कधी अभ्यास केला असेल बाबांनी माहित नाही महाराज, पण सर्व समाजाचा तुकोबाराला अभ्यास झाला. गळ्यामध्ये विणा घ्यायचे, हातामध्ये चिपळ्या घ्यायचे, सर्व समाजाचा अभ्यास करायचे. देहू गावातून निघायचे, मुशीमध्ये यायचे, चिखलीमध्ये यायचे, पुण्यामध्ये यायचे, आळंदीमध्ये यायचे, आणि सर्व समाजाचा अभ्यास करायचा. तुकोबाराने पाहिलं समाजाकडं, समाज असा तळमळ 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 करताना दिसला. सर्व सुखाची आशा जन्म लक्षात आलं समाजाला सुख पाहिजे. सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला, हिंडता देशा क्षण पावला, माया वेष्टीला जीव माझा. सर्व समाजाला सुख पाहिजे, काय पाहिजे? सुख पाहिजे. सुखाकरता तळमळ तळमळ करणार समाज दिसला. तुकोबाराय म्हणले, गड्या हो, तुम्हाला भरपूर सुख देतो, पण एक काम करा, ज्या सुखाकरता आम्ही साधना केली, ज्या सुखाकरता आम्ही भक्ती केली, ज्या सुखाकरता ज्या देवाची भक्ती केली, ज्या देवाची साधना केली, तुम्ही त्या देवाची साधना करा. तुम्हाला सुख मिळेल, भरपूर मिळेल, आयत मिळेल आणि फुकट मिळेल. सुख मिळेल, भरपूर मिळेल, आयत मिळेल आणि फुकट मिळेल. पण एक काम करा, मी जो मार्ग दाखवतो ना त्या मार्गाने चला. मार्गाने जर तुम्ही आम्ही दाखवल्याला जर आले ना, सुख तुम्हाला भरपूर मिळेल. मार्ग दाऊने गेले आधी, दया निधे संत दे, येण्याची पंथे चालू जाता, न पडे गुंथा कुठे काही. जो मार्ग संतांनी दाखवला सुखा करता, त्या मार्गाने जर चाललो, सुख आपल्याला मिळाल्याशिवाय राहत नाही. विठाला 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 विठाला. सुखा करता संत महात्म्याने आपल्याला मार्ग दाखवले हो, अहो एवढे उपकार आपल्यावर संत महात्म्याचे आपल्यावर उपकार आहेत. काय सांगू संतांचे उपकार, संत महात्म्याचे उपकार आहे. मज निरंतर जागविती. संत महात्मे तीन प्रकारे आपल्याला शिकवतात, तीन प्रकारे जागवतात, तीन प्रकारे संत उठवतात. संत महात्मे आपल्याला उठवतात, संत महात्मे आपल्याला शिकवतात आणि संत महात्मे आपल्याला जागवतात. उठा जागे भारे आता, उठा जागे भारे आता, मरण जागवतात आणि संत महात्मे शिकवतात. महाराज शिकवतात, उठवतात. उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, चुकवी व्यथा जन्माचा, जन्म मरणाच्या यजरातून मुक्त व्हायचं असेल तर उठा. आणि उठून काय करा? सावध होऊन भजनी लागा,
देव करा कैवारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी. सावध व्हा आणि सावध होऊन भजनाला लागा हे आपल्याला संत शिकवतात. संत महात्मे आपल्याला उठवतात, उठवतात संत महात्मे. जाग व्हा आणि जाग होऊन स्वस्वरूपाच्या ठिकाणी आपल्या जाग व्हा आणि उठा. संत महात्मे शिकवतात. काय शिकवतात? आता जागा रे भाई नो जागा, जागा रे भाई नो जागा, भाई नो जागा, आता जागा रे भाई नो जागा, आता जागा रे भाई नो जागा, आता जागा रे भाई नो जागा, 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 जागा रे भाई नो जागा. टाळी वाजवून राहू एकदम. तुम्हाला आवडलं नाही का? तुम्ही काही नाराज आहेत का? नाही ना. मोकळ्या मनाने प्रमाण झाले की टाळी हाणायची. मग विठाला विठाला संत मंडळी आपल्याला जागवतात, संत मंडळी आपल्याला शिकवतात आणि संत मंडळी आपल्याला उठवतात. म्हणून हे संत महात्म्याचे आपल्यावर उपकार आहे. विठाला 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 विठाला. म्हणून महाराज त्या संत मंडळीने आपल्याला सांगितलं करोने सायास शिकविते, शिकवतात आपल्याला. आणि शिकून महाराज संत मंडळी म्हणतात सुखाची प्राप्ती पाहिजे, दुःखाची निवृत्ती पाहिजे, मग आम्ही सांगतो ते करा, तुम्हाला सुख मिळेल. बघा संसारामध्ये मिळतं आपल्याला सुख. काय मिळतं? संसारामध्ये मिळत असतं सुख, पण परमार्थामध्ये मिळत असतं परम सुख. संसारामध्ये मिळत असतो आनंद, पण परमार्थामध्ये मिळत असतो परमानंद. परमानंद या परमार्थामध्ये आहे. जगद्गुरु तुकोबाराला विचारू, महाराज तुम्हाला या परमार्थामध्ये परमानंद मिळाला का? तुम्हाला आनंद मिळाला का? महाराजांनी स्पष्ट सांगितलं आनंद रे आजी आनंद रे आजी आनंद रे आजी आनंद रे आजी आनंद रे आनंद मिळाला की परमानंदाची प्राप्ती मला त्या पांडुरंग परमात्म्याची सेवा केल्यामुळं, देवाचे स्वरूप पाहिल्यामुळं, देवाची साधना केल्यामुळं मला परमानंद प्राप्त झाला. विठाला विठाला. या जगामध्ये जर आपण पाहू गेलो ना महाराज, जो देखेशो दुखिया बाबा सुखिया कोई नाही रे, राजा दुखिया प्रजा दुखिया, दुखिया जंगम जोगी, सगळे जगामध्ये सुखी आहेत. कोणीतरी कोणीतरी सगळे दुःखी आहेत तर कोणीतरी सुखी असेल ना माऊली महाराज. कोण जगामध्ये सुखी आहे ऐका? कोई तन दुखी, कोई मन दुखी, कोई धन बिन रहत उदास. जगामध्ये बघा कोणी तनाने दुखी आहेत, कोणी मनाने दुखी आहेत, कोणी धनाने दुखी आहेत. कोई तन दुखी, कोई मन दुखी, कोई धन बिन रहत उदास, थोडे थोडे सब दुखी सुखी श्याम केदास. जगामध्ये जर पाहिलं तर फक्त देवाचे भक्त सुखी आहेत, बाकी सगळे दुःखी. महाराज विठाला विठाला. कोणी आपल्या शरीराच्या व्याधीनं त्रस्त आहे, कोणी शरीराच्या व्याधीनं त्रस्त आहे, कोणी तन दुखी, कोणी मन दुखी,
काही आपल्या मनाने दुखी आहेत महाराज, ऐका ऐका, एवढे मनाने दुखी आहेत. एकुलती एक मुलगी आहे महाराज, एकुलती एक मुलगी. बाप विचार करतो, गडगंज संपत्ती आहे, बाप विचार करतो आपली मुलगी कुलवान घराण्यात गेली पाहिजे, श्रीमंत घरामध्ये आपली मुलगी गेली पाहिजे, बाप विचार करतो महाराज. पण ऐका, परिणाम मुलगी घरच्या नोकराला घेऊन पळून जाते. कोई मनदुखी, बाप विचार करतो श्रीमंत घरात द्यायची, आपल्या बरोबरीच्या घरात द्यायची आणि कुलवान घराण्यात द्यायची, पण ऐका, मुलगी आपल्या घरच्या नोकराला घेऊन पळून जाते. कोई मनदुखी, मनाने दुखी झाला बाप म्हणून त्याचं मन दुखलं. कोई तनदुखी, कोई मनदुखी, कोई धन बिन रहत उदास. ज्याच्याकडे धन आहे त्यालाही झोप नाही, आणि ज्याच्याकडे काहीच नाही त्यालाही झोप नाही. ज्याच्याकडे खायला आहे त्यालाही झोप नाही, आणि ज्याला खायला नाही, ज्याच्याकडे धन आहे ते म्हणतो काय काय खावा, आणि ज्याच्याकडे काही नाही ते म्हणतो काय खावा. मोठी पंचायत आहे महाराज, हे का नाही. ज्याच्याकडे पैसा आहे ते बी दुखी, उद्याच कस होईन. ज्याच्याकडे पैसा नाही ते म्हणतो उद्याच कस होईन, आणि ज्याच्याकडे भरपूर आहे ते म्हणतो कोणी नेतं का काय. ते सांभाळू सांभाळू परेशाने, आणि ज्याच्याकडे काही नाही ते कमो कमो परेशाने, सगळे दुखी आहेत महाराज. मग सुखी कोण आहे? सुखी श्यामके दास भक्त, देवाचे भक्त या जगामध्ये सुखी आहेत. विठाला विठाला आपण जर पाहू गेलो, आपण आपल्या दुःखाने कमी दुखी आहेत महाराज. स्वतःच्या दुःखाने आपण कमी दुखी आहेत, पण दुसऱ्याच्या सुखाने आपण जास्त दुखी आहेत. शेजाऱ्याने बंगला बांधला की आपलं दुखत, शेजाऱ्याने गाडी घेतली की आपलं दुखत, शेजाऱ्याने जमीन घेतली की आपलं दुखत, शेजाऱ्याचं बरं चाललं की आपलं दुखत. ऐका, दुसऱ्याच्या सुखाने जेवढं आपल्याला दुःख आहे ना, स्वतःच्या दुःखाने आपल्याला दुःख नाहीये, पण दुसऱ्याच्या सुखाने जास्त दुःख आहे. विठाला विठाला, दुसऱ्याला सुख झाले की आपल्याला त्रास झाला म्हणून समजा महाराज, झाला म्हणून समजा. दुसऱ्याचं चांगलं चाललं की आपल्याला पाहत नाही, आपल्याला दुःख होत असतं. बघा, एक 10-12 जणांचं कुटुंब एकत्र राहतं, एकत्र कुटुंब राहत असताना महाराज घरचा करता एक माणूस आहे, आई सगळेजण असे जेवणा करता बसले, पंचपक्वानाचा स्वयंपाक आहे मौली महाराज, पंचपक्वानाचा स्वयंपाक, सगळे जेवायला बसले पंचपक्वान आहे, आणि जेवायला बसल्याच्या नंतर पहिला घास घरच्या करत्या माणसाने पहिला घास घेतला आणि तोंडात घालणार, पहिला घास खाणार, तेवढ्यामध्ये घरची लाईट गेली. काय गेलं? घरची लाईट गेली. लाईट गेल्याच्या नंतर महाराज ते तटकन आसनावून उठलं, जेवता जेवता उठला आणि पळत पळत दरवाजात आला, पळत पळत दरवाजात आला. दरवाजात आल्याच्या नंतर त्यांनी काय पाहिलं पाहिजे पिंटू हो, काय पाहिलं पाहिजे? आपला लाईट शॉर्ट झाला, आपलं वायर जळालं, फ्यूज गेला, नेमकं काय गेलं, घरात काय प्रॉब्लेम, हे पाहिलं पाहिजे का नाही? पण महाराज त्या माणसाने काय केलं माहितीये का? पळत पळत दरवाजात आला आणि शेजाऱ्याची पाहिली, इकडच्या शेजाऱ्याची पाहिली, इकडच्या शेजाऱ्याची पाहिली, दोघाची लाईट त्याला चालू दिसली. ते महाराज शांत बसात ना, ते म्हणलं आपली गेली आणि त्याची कस काय. जोपर्यंत शेजाऱ्याची लाईट जात नाही तोपर्यंत हे जेवत नाही जेवत. अरे सगळ्याची लाईट आहे, आपली कस काय. सगळ्या गावात अंधार झाला तेव्हा ते म्हणलं जाऊ द्या, सगळ्याचीच गेली आता. जोपर्यंत दुसऱ्याच्या घरात लाईट त्याला दिसते ना तोपर्यंत जेवायला बसत नाही. आणि सगळ्याची लाईट गेली ते म्हणतं बरं झालं, म्हणजे दुसऱ्याला सुख दिसलं आपलं दुःख विसरून जातो. आपल्याला दुःख आहे पण त्याला सुख कस काय. त्याला दुःख जोपर्यंत भेटत नाही तोपर्यंत आनंद मिळत नाही. विठाला विठाला, तुकोबाराय तुम्हाला सुख मिळालंय मग तुम्हाला काय काळजी करायची करे, कशाला समाजाच्या नादी लागले, कशाला समाजाचं सुख पाहा लागले. पण ऐका ना, संतांचं अंतःकरण आहे. म्हणजे तुकोबाराय म्हणतात, जो मला परमानंद मिळालाय देवाकडून मिळाला, मग मला मिळालेला आनंद मी सगळ्याला वाटणार आहे. जो मला त्या भजनामधून रस मिळाला मी सर्वांना वाटणार आहे, माझ्यासाठी ठेवणार नाही. सेवेत हा रस घ्या रे, होऊ नका रान भरी, सर्वांना मी तो रस वाटणार आहे. मग तुकोबाराय आम्हाला सांगा, तुम्ही भक्ती कशी केली? त्या देवाची सेवा केली. मग तुम्ही सेवा केल्याच्या नंतर तुकोबाराय त्या मंदिरामध्ये पांडुरंग परमात्म्याच्या जातात आणि तिथं गेल्याच्या नंतर देवाला म्हणतात, देवा मला तू मागच्या जन्मात सुखी केलं, या जन्मात मी सुखी आहे. पण ऐक ना देवा, मला जन्मोजन्मांतरी तुझी सेवा मिळावी असं मला काहीतरी दे महाराज.
असं म्हणल्याच्या नंतर देवाने पांडुरंग परमात्म्याने तुकोबारायाकडे पाहिलं आणि तुकोबारायाकडे पाहिल्याच्या नंतर तुकोबारायला म्हणतात, तुकोबाराय अजून काहीतरी मागून घ्या ना मला, मी देण्याकरता तयार आहे, मागण्याची आत पाहे मुकाकडे चिंतिल्या रोकडे मनोरथ, काहीतरी मला मागून घ्या. तुकोबाराय म्हणतात, देवा तू मला माग मानतोय पण मी मागणार नाहीये, त्याचं कारण माझ्या वाडवडिलापासून परंपरा चालत आलेली आहे, आम्ही काही मागणार नाही महाराज. काही मागणे आम्हा अनुचित, वडिलांचे रीत जाणतोसे, मी काही मागणार नाही महाराज, परंपरा चालत आली, मागायचं नाहीये. मागा 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 म्हणल्याच्या नंतर तुकोबारायनी देवाच्या आग्रहावरून एक गोष्ट मागितली. काय मागितलं? पहिलं चरण, हे चिदाना देवाच्या महाद्वारामध्ये जाऊन देवाला म्हणतात, देवा तुला द्यायचं असेल ना गड्या, तुला देवा द्यायचं असेल तर तू देतो, ते मी घेणार नाही, पण मी मागतो ते जर देत असेल मी घ्यायला तयार आहे. काय पाहिजे महाराज तुम्हाला? तुकोबाराने स्पष्ट सांगितलं, देवा तुझ्या चरणाची मला सेवा घडावी असं एवढंच मला देव. हे ची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा देवा, मला तुझा कधी विसर होऊ नये एवढंच मला दे. विठ्ठला 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 विठ्ठला. हे मला संत मंडळीने मागितलेली मागणी देवा, तुझं मला काही नको पण तुझा विसर होऊ नये एवढं मला दे. संत देवाकडं देवच मागतात, पण ऐका ना, तुम्हा आम्हाला जर देव प्राप्त झाला, देव प्रसन्न झाला, देव उभा राहिला आणि देवाने जर आपल्याला सांगितलं माऊली महाराज काहीतरी मागून घ्या, मला दोन तीन पानं पुरणार नाहीत असे, देवा तुला जर द्यायचं असेल ना मी सुखी होऊ दे, माझा भाऊ सुखी होऊ दे, माझं सगळं गणगोत सुखी होऊ दे, ल्यावे खावे बरे असावे सदैव हेच करी व्हावं संसाराची महाराज, माझं बरं असावं, माझं कल्याण असावं, माझं चांगलं व्हावा असं आपण देवाकडे मागतोय. संत देवाकडे मागतात, देवाला मागतात महाराज. धर्म चाहिये मुझे अर्थ चाहिये हे दयाने देवस चरण चाहिये, देवा तुझ्या चरणाची सेवा पाहिजे, दुसरं मला काही नको. विठ्ठला विठ्ठला प्रल्हादजीला देव प्रसन्न.
प्रसन्न झाले आणि प्रल्हादाला सांगतात, प्रल्हादा अरे तुला एवढं त्रास दिला तुझ्या पित्याने, एवढ्या तुझ्या बापाने तुला त्रास दिला, कडेलोट केलं तुला, तरी तू सहन केलं, पिसळलेल्या हातीच्या पायाखाली तुला दिलं तरी तू सहन केलंस, उकळत्या तेलाच्या कढईमध्ये टाकलं तरी तू सहन केलं। महाराज देवाने प्रल्हादाला आपल्या मांडीवर घेतलं, अंबादास बाबा मांडीवर घेतलं, आणि ऐका ना, एवढा असा खांबामधून प्रगट झालेले नृसिंह भगवान, एवढे स्वरूप आणि महाराज विराट स्वरूप घेतलं, एवढे क्रोधायमान झालेले देव हिरण्यकश्यपूला मारल्याच्या नंतर लालबुंद डोळे केले, तोंड रक्ताने माखलं, हात रक्ताने माखले, एवढं त्या ज्या नखाने महाराज देवाने नृसिंह हिरण्यकश्यपूचं पोट फाडलं, नृसिंह भगवंताने त्याच हाताने प्रल्हादाला उचललं, आपल्या मांडीवर घेतलं, आणि ऐका, लालबुंद डोळे केलेले देव, एवढा क्रोधायमान झालेला देव, आज देवाच्या डोळ्यातून पाणी आलं महाराज पाणी, आणि पाणी आल्याच्या नंतर प्रल्हादासाठी माझा जगाचा मालक रडला महाराज, प्रल्हादासाठी रडत असे देव, प्रल्हादासाठी देव रडले आणि रडू लागले आणि म्हणतात, प्रल्हादा अरे मला येण्याकरता उशीर झाला, तुला काय पाहिजे मला मागून घे। त्यावेळेस प्रल्हादजी म्हणतात, देवा वेळोवेळी माझं रक्षण तुम्ही केले, धर्म चाहिये न मुझे अर्थ चाहिये, धर्म नको अर्थ नको काही नको, बस फक्त द्यायचं असेल हे दया निधी, बस चरण चाहिये, देवा तुझ्या चरणाची सेवा मिळावी एवढं मला दे, बाकी काही नको। विठाला विठाला भगवान परमात्म्याने कुंती आई साहेबाला सांगितलं, आई साहेब तुम्हाला काहीतरी मागून घ्या, कुंतीला सांगितलं काहीतरी मागून घ्या, कुंती आई साहेब म्हणतात, देवा मला काही नको, तुला जर द्यायचं असेल तर मला दुःख दे, काय दे, दुःख मला दे। देव म्हणले, सुख मागणारे भरपूर पाहिले पण मला दुःख दे म्हणणारे जगात कोणी नाही, का पाहिजे दुःख तुम्हाला आई साहेब? मग कुंती आई साहेबांनी सांगितलं, देवा जर एखाद्याला सुख दिलं ना तुझ्यापासून लोक दूर होतात, पण दुःख जर दिलं, देवा दुःख जर मला दिलं, दुःखामध्ये दुःख मे सुमिरन सब करे, सुख मे करेन कोय, जो सुख मे सुमिरन करे तर दुःख काय कु होय। दुःख आल्यावर देवा देवा म्हणण्यापेक्षा सुखामध्ये देवाचं भजन करा, दुःख येणारच नाही। विठाला विठाला आपलं उलट आहे मला, दुःख आल्यावर देवा 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 वाचो, देवा तुह्याशिवाय कोणीच नाही, पण एकदा दुःख निघून गेलं आणि सुख आलं तर देवाला लगेच म्हणतात, देवा मेरे अंग नो मे, कोणाला, देवाला, हे देवा अरे दुःख गेलं आता तुझं काही काम नाही, माझ्या अंगणात देवाचं काम नाही। महाराज जुन्या महिला मंडळी म्हणतं महाराज, आजीबाई वगैरे जुन्या, बरं का, एखाद्या पोराचं जर दुखायला लागलं माऊली महाराज, एखाद्या मुलाचा त्रास झाला, ताप आली त्याला, ते आजीबाई म्हणतात, देवा अंगाला आला ताप, देवा अंगाला ताप आला, देवा तू माझा बाप, अंगाला ताप आले की देवा तू माझा बाप, अंगाचा गेला ताप, देवा तुझ्या बापाचा मी बाप, हे उलट आहे महाराज, दुःख आले की देवा देवा, दुःख गेले की देवाचा बाप। विठाला 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 विठाला, दुःख आल्यावर देवा देवा म्हणण्यापेक्षा, दुःख आल्यावर देवाचं भजन करण्यापेक्षा सुखामध्ये करा, दुःख होणारच नाही। एखाद्या गावातला माणूस जर महाराज आजारी पडला आणि आजारी पडल्याच्या नंतर जालन्याला दवाखान्यात नेला, दवाखान्यात गेल्याच्या नंतर महाराज जालन्याचे डॉक्टर म्हणले आपल्याच्याने इलाज होत नाही, संभाजीनगरला न्या, संभाजीनगरला नेलं, तिथले डॉक्टर म्हणले आपल्याच्याने इलाज होत नाही, पुण्याला न्या, पुण्याला नेलं, पुण्याचे डॉक्टर म्हणले येण्याकरता वेळ झाला, मुंबईला न्या, मुंबईचे डॉक्टर म्हणले तुम्ही एवढ्या दूरवर आले, तुम्ही येण्याकरता खूप वेळ केला, आता याला मागण्या, रिपोर्ट क्लिअर सगळे, पण दुःख कळायला तयार नाही। जालन्याला गेले, संभाजीनगरला गेले, पुण्याला गेले, मुंबईला गेले, मुंबईचे डॉक्टर म्हणले घरी घेऊन जा, मग जसं गावात आले, गावात घेऊन आले पोर, गावात आणल्याच्या नंतर ते जाता जाता देवाला म्हणतात, देवा आता सगळ्यांनी हाकलून दिलं, मागे पुढे उभा आले या आघात निवारा, देवा आता तुझ्याशिवाय आम्हाला कोणी, देव एवढा बोलाय होय, देव म्हणतो गड्या सगळ्यांनी हाकलून दिलं तेव्हा माझ्याकडं आला, तू जर गावातून बाहेर जाताना म्हणला असता, देवा मी दवाखान्यात चाललो, मला जालन्याच्या पुढं जाऊ देऊ नको, क्लिअर होऊन माग येऊ दे, देव म्हणले तिथून पुढं जाऊ दिलं नसतं,
पण जालन्याहून हाकललं, संभाजीनगरहून हाकललं, पुण्याहून हाकललं, मुंबईहून हाकललं, आणि मग माझ्याकडे आला. मी एवढा सोपा आहे का? नाही महाराज, ऐका ना, देवाची भक्ती करायची असेल तर अंतकरणापासून करा, देवाची साधना करायची असेल तर मनापासून करा. देव प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही. विठाला विठाला माझ्या देवाला विचारा, पांडुरंग परमात्म्याला, कृष्ण भगवंताला विचारा, पांडुरंग परमात्म्याला विचारा, देवा तुम्हाला काय कमी हो. ऐका, यशस्वी औदार्य, ज्ञान वैराग्य ऐश्वर, सगळं काही देवाजवळ आहे महाराज. पण देवाला दोन्ही हात जोडा आणि देवाला म्हणा, देवा तुला काय कमी आहे रे. मग देवाने क्लिअर सांगाव महाराज, मला प्रेम करणारी व्यक्ती, मला प्रेम करणाऱ्या माणसाचा दुष्काळ आहे. दुष्काळ भुकेला, हाचे दुष्काळ तयाला, प्रेम करणारे माणसं भेटत नाही. आणि प्रेम करणाऱ्या माणसाचा मला दुष्काळ आहे. देवाला प्रेम द्या, देवाला भक्ती द्या, देव आपला सांभाळ केल्याशिवाय राहणार नाही. विठाला जगद्गुरु तुकोबारीने देवाला मागणी मागितली जगाच्या मालकाला, देवा तुला जर मला द्यायचं असेल, मला दुसरं तिसरं काही नको देवा, तुझा विसरण व्हावा, तुझा मला जन्मांतरी कधीही विसर होऊ नये, द्यायचं असेल ते एवढं दे. देवाने तुकोबाराकडे पाहिलं आणि सांगितलं, महाराज मी जर माझा विसर होऊ नये असं तुम्हाला जर दिलं तर तुम्ही काय करताल? अभंगाचं दुसरं
एवढा आवाज आहे महाराज बरं का. कोणाच्या संस्थेत गेले नाही, कोणाकडे शिकले नाही, याला म्हणायचे ईश्वर कृपा. विठाला 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 हे प्राप्त होण्याकरता ईश्वर कृपा लागते महाराज. काय लागते? ईश्वर कृपा, शास्त्र कृपा, अंतकरण कृपा आणि सद्गुरु कृपा. गुरु कृपा, शास्त्र कृपा, ईश्वर कृपा, अंतकरण कृपा जेव्हा होते ना तेव्हा बोलता येतं, तेव्हा वाजवता येतं, तेव्हा म्हणता येतं. आणि याच्यातलं काहीच नसेल ना काय मला विसरून जात. विठाला विठाला अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबारा म्हणतात, देवा तू जर मला तुझा विसर होऊ नये असं जर दिलं तर मी काय करेन असं तुम्ही विचारलं ना, मी काय करेल? गोण गायन आवडे हे जे माझे सर्व जोडी, देवा मी आवडीने तुझं गुणगान घेईन. सवडीने नाही बरं का, आवडीने देवा तुझं गुणगान घेईल. आणि माझ्या तुकोबारांनी खरोखरच दिलेला शब्द पाळला बरं का. तुकोबारांनी हातामध्ये चिपळ्या घ्यावा, गळ्यामध्ये विणा घ्यावा आणि आवडीने गुणगान करावा. दीन रजनी आचे धंदा गोविंदाचे पवाडे, रात्र नकळे दिवस नकळे अंगे खिळे. गोविंद सनी गोविंद शयनी आवडीने गुणगान तुकोबारांनी केलं. आणि जे शब्द देवाला दिला, गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी, एवढंच मी काम करणार, दुसरं मी काही करणार नाही. तुकोबाराय अहो काय मागितलं? माझा विसर होऊ नये मागितलं, आवडीने गुणगान करीन हे मागितलं, पण अजून धन दौलत संपत्ती काही मागा, अजून काही पाहिजे का? तुकोबारांनी त्याचं उत्तर तिसऱ्या संपदा नलगे मुक्ती आणि संपदा. संत संगे देसदा, संत महात्म्याची संगत मागितलेली आहे, देवाच्या चरणाची सेवा मागितलेली आहे, आवडीने गुणगान करेल असं मागितलेलं आहे महाराज.
धन दौलत मुक्ती संपदा मला काहीच नको. महाराज तुकोबाने सगळ्यांचा अधिकार केलेला आहे, काही घेतलं नाही. संत संगे देशदा, संत महात्म्याची, देवमान्य संत जे आहेत ना, त्या देवमान्य संतांची संगत मागितली. महाराज संगतीवर माणसाचे जीवन अवलंबून असतं. महाराज संगतीवर बघा, बस त्या संतांचे संगती कळो आले कमलापती, आपले कोणीच नव्हती निश्चय चित्ती दृढ झाला. आपलं कोणीच नाही हे संतांच्या संगतीत बसल्यावर कळत असतं. संगत माणसाची जर चुकली, ऐका, गती अधोगती संगाची या युक्ती, गतीला जायचं का अधोगतीला जायचं हे संगतीवर असतं बरं का. माणसाने संगत करत असताना चांगली संगत करा. संगत आणि पंगत चुकली की जीवन बर्बाद झालं. विठाला विठाला ज्याची संगत चुकली जीवन बर्बाद, ज्याची पंगत चुकली जीवन बर्बाद. संगत आणि पंगत जर चांगली केली ना जीवनाचं कल्याण आहे. बघा भीष्माचार्याची, भीष्माचार्याला काय कमी होतं? कृपाचार्य, भीष्माचार्य, द्रोणाचार्य, धर्मराजा, रती महारथी जे होते ना महाराज, सगळ्यांच्या मानाखाली गेल्या. माझ्या द्रुपदी आई साहेबाला जेव्हा दुर्योधनाने भर सभेमध्ये ओढत आणलं, मौली महाराज